एखादं गाणं मनात घर करून राहतं ते त्या गाण्याच्या चालीमुळं गाण्यातील शब्द जितके महत्त्वाचे असतात तितकीच त्या गाण्याची चाल संगीत आणि आवाज महत्त्वाचा असतो हिंदी आणि बंगाली भाषेतील अवीट गोडींची शेकडो गाणी संगीतबद्ध करणारे मखमली संगीतकार म्हणजे सलील चौधरी सलील चौधरींचं गाणं आजही नव्या पिढीला गुणगुणावासं वाटतं त्यातूनच त्यांच्या प्रतिभेची चमक दिसून येते सलील चौधरी यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सुरील्या प्रवासाला बी न्यूजचा उजाळा सलील चौधरी एक असा संगीतकार ज्याचं नाव घेताच अनेक सदाबहार गाणी मनात फेर धरतात हिंदी आणि बंगाली भाषेत एकापेक्षा एक सरस गाणी देणाऱ्या सलील चौधरी यांचा आज स्मृतिदिन एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे बावीस रोजी आसाममध्ये जन्मलेले सलील चौधरी यांचे वडील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करायचे त्यामुळं सलील चौधरी यांचं बालपण निसर्गरम्य परिसरात गेलं सलिलदानच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता सलील चौधरी यांनी कुठल्याही गुरूंचं मार्गदर्शन न घेता स्वर मालिका आत्मसात केली त्याही पुढे जाऊन ऐकलेले किंवा सुचलेले स्वर ते लिपीबद्ध करू लागले पियानो हार्मोनियम आणि वायोलियन सारखी वाद्य आणि बासरी सुद्धा ते स्वतःच वाजवायला शिकले त्यांनी काही गाणी आणि कथा सुद्धा लिहिल्या आणि त्या चांगल्याच गाजल्या त्यांनी लिहिलेली नाटकं बंगाली रंगभूमीवर लोकप्रिय झाली बंगाली भाषेतील चित्रपटांसाठी कथा आणि गाणी लिहिणारे ते यशस्वी कथाकार आणि गीतकार बनले या दरम्यान बिमल रॉय यांनी सलील चौधरी यांना मुंबईला बोलावलं दो बिघा जमीन या पहिल्या चित्रपटाची कथा आणि पार्श्वसंगीत सलील दा यांनी दिलं हा चित्रपट यशस्वी झाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सलील चौधरी हे नाव लोकमान्य झालं या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड गाजली सलील चौधरी यांचं संगीत म्हणजे ते गाणं सुपरहिट असं समीकरण बनलं गाण्यांच्या चालीबद्दल अत्यंत सखोल विचार आणि संगीत देताना वाद्यांचं काटेकोर नियोजन ही सलील चौधरी यांची ओळख होती अशा या औलियाचं पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी निधन झालं आज सलील चौधरी हायात नसले तरी त्यांची गाणी अजरामर आहेत यात शंका नाही बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी